नमस्कार, विकास समाचार मध्ये आपला स्वागत। महाराष्ट्र पोलीसच्या खाकी वर्दीवर दारूचा डाग। पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनंत धांगडा स्वतः निघाले अवैध दारू विक्रेता। आता पालघरचे पोलीस अधीक्षक बालासाहेब पाटील त्याला निलंबित करतात की कार्यरत ठेवतात, याकडे सर्वांचे लक्ष। गुजरात राज्यातून वलसाड जिल्ह्यातील भिलाड आरटीओ चेकपोस्टवर वलसाड LCP पोलिसांनी एक कार अडवली, त्यामध्ये 36 पेट्यातून 552 इंग्रजी दारूच्या बाटल्यासह दोघांना पकडण्यात आले। तपासात महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात येणारे तलासरी पोलीस ठाण्यामधील कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अनंत धांगडा यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे धक्कादायक बाब समोर आली असून, गुजरात राज्याचे वापी डोंगरा पोलीस ठाण्यात धांगडासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे। मात्र उपनिरीक्षक धांगडासह 3 जण फरार आहेत, त्यांचा शोध पोलीस करीत आहे। मिळालेल्या माहितीनुसार वलसाड LCBचे पथक भिलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूबंदी अंतर्गत गस्त घालत होते। त्या दरम्यान महाराष्ट्रातील दारूनी भरलेली कार भिलाडच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली। त्या माहितीच्या आधारे LCB पथकाने भिलाड RTO चेकपोस्ट महामार्गावर पहरा ठेवला। दरम्यान माहिती असलेली कार आली, गाडी थांबवून तपासणी केली असता गाडीच्या मध्यभागी व मागील बाजूस सीटच्या खाली आणि सीटच्या वरच्या बाजूला 36 बॉक्समध्ये 552 दारूच्या बाटल्या आढळून आल्या। LCBच्या पथकाने दारूच्या साठ्यासह नलिन रणछोड भाई वरिया आणि नीरव उर्फ पिंटू मधुसूदन देसाई यांची चौकशी केली। तलासरीच्या PSI अनंत धांगडा याचाही गुजरातमधील दारू तस्करी सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे। LCBच्या पथकाने एकूण 7,87,000 माल जप्त केला। तलासरीचे PSI धांगडा त्यांचा माणूस आणि दारू मागवणारा अर्जुन कोफर यांना फरार घोषित केले असून वापी डोंगरा पोलीस पुढील कारवाई करीत आहेत।